हॅलो स्टुडंट्स, आपण समरूपता हा पाठ शिकत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण सराव संचा 1.1 मधील सर्व गणिते सोडवली. आज आपण त्या पुढील घटक म्हणजेच एक थेरम शिकणार आहोत, ज्याचे नाव आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. त्यालाच बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम असेही म्हणतात. प्रमेय काय आहे पहा. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. पक्ष पहा. आकृती त्रिकोण ए बी सी मध्ये रेषा एल ही रेषा बी सीला समांतर आहे. रेषा एल ही बाजू ए बीला पी या बिंदूमध्ये छेदत आहे आणि रेषा एल ही ए सी या बाजूला क्यू या बिंदूत छेदत आहे. आपल्याला हे साध्य करायचे आहे की ए पी अंश छेद पी बी बरोबर एकी अंश छेद क्यू सी. पहा, आपण हे प्रमेय सिद्ध करून दाखवूया. त्रिकोण पी क्यू बी आणि त्रिकोण पी क्यू सी हे दोन्ही त्रिकोण समान उंचीचे आहेत. तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता त्रिकोण पी क्यू बी आणि त्रिकोण पी क्यू सी हे दोन्ही त्रिकोण समान उंचीचे आहेत. बघा, त्रिकोण ए पी क्यू चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण पी क्यू बी चे क्षेत्रफळ बरोबर ए पी भागिले पी बी, कारण इथे क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात आहेत. याला आपण विधान एक असे म्हणूयात. पुढे पहा, त्रिकोण ए पी क्यू आणि त्रिकोण पी क्यू सी आकृतीमध्ये पाहू शकता. त्रिकोण ए पी क्यू आणि त्रिकोण पी क्यू सी या त्रिकोणामध्ये आपण त्या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचा वर्ग असा लिहू शकतो की ए क्यू भागिले क्यू सी, कारण इथे ही क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात आहेत, कारण हे दोन्ही त्रिकोण समान उंचीचे आहेत. आता त्रिकोण पी क्यू बी व त्रिकोण पी क्यू सी यांचा रेख पी क्यू हा समान पाया आहे. पुन्हा एकदा आकृतीमध्ये पहा, त्रिकोण पी क्यू बी आणि त्रिकोण पी क्यू सी या दोन्ही त्रिकोणांचा समान पाया आहे, म्हणजेच पी क्यू हा त्यांचा पाया आहे. रेख पी क्यू ही रेख बी सीला समांतर आहे, म्हणून त्रिकोण ए क्यू बी व त्रिकोण पी क्यू सी यांची उंची समान आहे असे आपण म्हणालो. म्हणजेच त्रिकोण पी क्यू बीचे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोण पी क्यू सीचे क्षेत्रफळ. यावरून आपण असे म्हणू शकतो की त्रिकोण पी ए पी क्यूचे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण पी क्यू बीचे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोण ए पी क्यूचे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण पी क्यू सीचे क्षेत्रफळ. हे विधान आपण विधान एक, विधान दोन व विधान तीन वरून मांडले. विधान एक आणि विधान दोनमध्ये क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात होती, म्हणून आपण विधान तीनमध्ये दोन्ही त्रिकोण एक समान आहेत असे म्हटले, कारण पी क्यू हा त्यांचा पाया समान आहे आणि पी क्यू हा बी सीला समांतर आहे, म्हणून या दोन्ही त्रिकोणांची लांबी उंची समान असेल असे आपण म्हटलो. या उदाहरणावरून आपण असे म्हणू शकतो की ए पी भागिले पी बी बरोबर ए क्यू भागिले क्यू सी, आणि हेच आपल्याला इथे सिद्ध करायचे आहे. अशा प्रकारे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आपण इथे सिद्ध केले आहे.